आगामी 31 डिसेंबरच्या अनुषंगानं नवी मुंबई पोलिसांनी ड्रग्ज विरोधातील मोहीम अजूनच तीव्र केली आहे. गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार शिरढोण येथे सापळा रचत MD ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या इस्माला अटक करण्यात आली आहे. त्याच्या इतर 5 साथीदारांचा देखील शोध घेऊन अटक करण्यात आली. या प्रकरणी अधिक तपास केला असता रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात एका बंद कंपनीत आणि एका फार्म हाऊसमध्ये ड्रग्ज बनवून त्याची विक्री हे आरोपी करत असल्याची माहिती मिळाली. कंपनी आणि फार्म हाऊसवर छापा टाकत अंमली पदार्थ बनविण्याकरता आवश्यक असणारं साहित्य 330 लिटर केमिकल्स आणि 25 किलोग्राम पावडर जप्त करून कंपनी व फार्म हाऊस देखील सील करण्यात आलं असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिली आहे. ड्रग फ्री नवी मुंबई हे जे आपलं अभियान नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रामध्ये सुरू आहे, याचाच एक भाग म्हणून 3/12/2023 रोजी एक व्यक्ती हा त्याच्या ताब्यातलं MD हे जे नार्कोटिक सबस्टन्स आहे हे विकायला पनवेल या ठिकाणी येणार असल्याची माहिती आमच्या नार्कोटिक सेलचे PI नीरज चौधरी यांना मिळाली. त्यावरनं जेव्हा त्यांनी सापळा लावून कारवाई केली त्याच्यामध्ये त्या व्यक्तीकडे त्यांना साधारणतः 610,900 रुपये किमतीचा 61.9 ग्रॅम वजनाचा मेफॅड्रॉन हा अंमली पदार्थ मिळाला, ज्याचा गुन्हा जो आहे तो पनवेल शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल करण्यात आला. त्यानंतर पुढे तपासामध्ये त्यांच्या असं लक्षात आलं की ही जी चेन आहे ती बदलापूर जिल्हा ठाणे व खालापूर खोपोली जिल्हा रायगड या ठिकाणपर्यंत जाते. खोपोली या ठिकाणची एक पेंटची जुनी कंपनी आहे, जी कंपनी बंद पडलेली होती त्या कंपनीसोबत रेंट ॲग्रीमेंट एका आरोपीने केला आणि त्या ठिकाणी तो पेंट बनवणार आहे असं कारण सांगून कच्च्या मालापासून MD तयार करण्याचा कारखाना त्या ठिकाणी त्यांनी टाकला. नागरिकांना मी असं आवाहन करतो की त्यांच्या परिसरात कुठेही नार्कोटिक सबस्टन्स जर विकण्याचा काही प्रसंग किंवा काही त्यांना निदर्शनास येत असेल तर त्यांनी इमिजिएटली नवी मुंबई पोलिसांना 112 वरती कॉन्टॅक्ट करून कळवावं. पालकांना जर त्यांच्या मुलाच्या बिहेवियरमध्ये काही चेंजेस दिसत असतील, मुलगा एकटा राहतो, रूमच्या बाहेर निघत नाही, चिडचिड करतो, डोळ्याच्या खाली ब्लॅक सर्कल्स दिसत आहेत, संगत चुकलेली आहे, असे काही जर सिम्टम्स ऑब्जेक्शनेबल दिसत असतील त्यांनीसुद्धा आमच्यापर्यंत ती माहिती पोचवावी. आपल्या आजूबाजूला जर बंद पडलेला फ्लॅट असेल किंवा कुठला कारखाना असेल त्या ठिकाणी काही ॲक्टिव्हिटी कोणाची दिसत असेल तर त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवावं व त्याचीसुद्धा माहिती जी आहे ती नवी मुंबई क्राईम ब्रांचला द्यावी. आम्ही येऊन ताबडतोब त्याची शहानिशा करू आणि ड्रग्ज फ्री नवी मुंबई हे जे आमचं अभियान आहे हे आम्ही यशस्वीरित्या राबवू. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.